होती है, कसं नियोजन आहे आणि कोण कोण या सदस्यात येत आहे? आदरणीय पवार साहेबाची सभा आज संध्याकाळी 6 वाजता अंबाजोगाईला आहे. जयंत पाटील साहेब आहेत, काँग्रेसचे नेते आदरणीय रजनीताई आहेत, आणखी बाकी काही नवीन शिवसेनेचे एक नेते येतील. अचानक त्यांचं दोन रूटमध्ये नाही पण येतील. आष्टीच्या सभेसाठी शरद पवार गैरहजर होते, यावरून आता विरोधकांकडून असं बोललं जात आहे की आज सुद्धा शरद पवार येतील का नाही याबद्दल. ते काय बोलतात त्यांना, ते ज्यावेळेस त्यांना 5 तारखेला संध्याकाळी घशाला बोलताना शेवटला एवढा त्रास झाला, भाषण डायरेक्ट बंद करावं लागलं त्यांना शेवटच्या 2 मिनिटात. हे आपण सर्व मीडियाने दाखवले, सर्व त्यांनी काय बोलायचं हा त्यांचा विषय, त्यांनी काय बोलावं त्याच्यावर मी बोलणं चुकीचं. एकीकडून तुमच्यावरती महायुतीकडूनही आरोप केले जातात, दुसरीकडे वंचितकडूनही तुमच्यावरतीच आरोप केले जातात, त्यांच्या सभेमध्ये तुम्हीच टार्गेटवर असतात, याकडे कसं बघता? याचा अर्थ काय असतो? ज्यावेळेस दोघांचे सर्वांचे आरोप माझ्यावरच होतात त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ मी विजयी आहे, विजयी उमेदवारच आरोप केले जातो. आणि राष्ट्रवादी जे काही वंचितचे उमेदवार म्हणतायत की जी काही महाविकास आघाडी आहे ती भाजपची बी टीम आहे, याकडे नेमकं कसं? त्यांना त्यांनी समजायला पाहिजे, ज्या वंचित उभे त्या वंचित समाजाला किती शिवाय घातल्या त्यांनी, ते कुणाचे आहेत? त्याच्यामुळे त्या उमेदवारांनी काय बोलावं हा त्यांचा विषय. रात्री बीडमध्ये वंचितची सभा झाली, यामध्ये अशोक खिंगे असं म्हणाले की बजरंग सोनवणेंनी आंदोलनातला एक फोटो दाखवा, मी त्यांना 1 लाख रुपये बक्षीस देईल. त्यांच्याकडे जर जास्त पैसे झाले असले तर गोरगरिबाला वाटा मानाव, पण माझे 1000 फोटो आहेत आंदोलनातले, एक नाही, एकच नाही निस 1000 फोटो, आणि लोकांनी त्याला काउंटर दिलेली सगळे फोटो मीडियाला टाकून. रात्रीच्या सभेमध्ये थेट आंबेडकरांनी सुद्धा मराठा समाजाला आवाहन केलं की मराठा समाजाने बजरंग सोनवणेंना मतदान करू नये. ते आंबेडकर खूप उंचीचे नेते आहेत, त्यांच्याविषयी मी बोलणं काही संयुक्तिक नाही. त्यांनी काय आता ती मला जर मतदान करा म्हणून कसं आवाहन करते, त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मागच्या वेळेस MIM बरोबर असताना त्यांना मतं पडलेली, त्याच्यामुळे त्यांना आता वाटत असेल की असं काही, पण ते तसं होत नाही. समाजाला माहिती आहे बी टीम कोण आहे, बी टीम वंचित आहे काय ते समाजाला माहिती आहे. बी टीम आता वंचितची काही ठिकाणी मदत करतायत, काही ठिकाणी बीडलाच काय नाही, याचा पण विषय वेगळा वेगळा आहे ना. बीडमध्ये थेट जातीवर आणि धर्मावर मतं मागावी लागतात, आचारसंहितेचा उघड उघड भंग होतो. नाही तर जी कोण मागते त्याच्यावर आचारसंहितेची कारवाई का होत नाही हे तुम्ही तपासा. पंकजा मुंडेंची गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, त्यामध्ये थेट महामंडळ देऊ आणि अशा पद्धतीचं की तुम्ही अर्ज मागे घ्या असंही त्यामध्ये. आपण जो अगोदर प्रश्न विचारला त्याचं उत्तर असते आहे की त्यांनी स्वतः महामंडळ देते काय देते असं जे बोलतात, म्हणजे लोकांना आमिष दाखवायचं काम करणे हे आचारसंहितेचा भंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रशासन कारवाई करावी. सध्या कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे आणि प्रतिसाद कसा आहे जिल्ह्यामध्ये? लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, बीड जिल्ह्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला दाद देणं आपलं काम आहे. आपले चिन्ह जेवढं होते तेवढं सर्वांपर्यंत पोहोचणं आणि सर्वांच्या आशीर्वाद घेणं हेच सध्या काम चालू. आजची सभा सायंकाळी किती वाजता सुरू? त्याचं दिलं डिक्लेरेशन सगळं 6 वाजता सभेचा टाईम दिला आहे.